नमस्कार. आज आपल्याबरोबर आले आहेत दत्तात्रय कुलकर्णी आणि त्यांचं आपण हेअर ट्रान्सप्लांट मागच्या मे 2022 केलेलं होतं आणि आत्ताचा रिझल्ट तुमच्या समोर आहेच. आय गेस इट स्टार्टेड ऑल अराउंड 7 or 8 years बॅक मला प्रॉब्लेम सुरू झाला आणि स्पेशली मी अब्रॉड गेल्यानंतर हा जास्त माझा बिकॉज ऑफ क्लोरीन क्लोरेटेड वॉटर असल्यामुळे जास्त माझे केस गळाले. मी जेव्हा मी इंडियात आलो त्यावेळी बरेच ट्रीटमेंट घेतली ओके पण तो सक्सेस मिळाला नाही. जेवढा पाहिजे तेवढा कधीच मिळाला नाही. आय वॉज वाटायचं की आता होतंय आणि तो फरक कधी मिळत नव्हता. एक लास्ट रिसॉर्ट म्हणून म्हटलं एकदा यावं आणि थँक्स डॉक्टर की ॲटलिस्ट तुम्ही कॉन्फिडन्स दिला की माझा आता या वया 48 वयामध्ये मला म्हणजे नोबडी कॅन बिलीव की एवढे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. बरोबर आणि इट वॉज नॉट एक्सपेक्टेड. एक क्लास रिसॉर्ट म्हणून आलो होतो आणि अपेक्षेपेक्षा सुद्धा मला चांगला रिझल्ट मिळालेला आहे. मी म्हणजे सगळ्यांना सांगू इच्छितो की असं कुठलीही गोष्ट मनात शंका न बाळगता तुम्ही जर एक लास्ट रिझॉर्ट म्हणून जरी प्रयत्न केला तरी निर्मिती क्लिनिकमध्ये मी 100% सांगू शकतो की त्यांचा अगदी 100% रिफर्ट्स असतात. बरोबर. आणि योग्य सल्ला, योग्य मार्गदर्शन, वेळेवर मार्गदर्शन आणि त्यामुळंच यू कुड सी सच ट्रान्सफॉर्मेशन. नाही, मला अशी कुठलीच अडचण आली नाही. नॉर्मली जे ऑपरेटिव्ह प्रोसिजरमध्ये नॉर्मली मला सांगितलं होतं तुम्हाला काय प्रॉब्लेम येऊ शकतो आणि काय नाही याची मला क्लिअर इन्फॉर्मेशन दिली गेली होती. त्यामुळं आय वॉज प्रिपेअर्ड फॉर इट. बरोबर. की तेवढंच तुम्हाला दुखेल, त्यानंतर दुखणार नाही. म्हणजे हे गोष्टी मला ॲडव्हान्समध्ये सांगितल्या गेलेल्या होत्या. बरोबर. त्यामुळे मी प्रिपेअर्ड असल्यामुळे मला एवढा त्रास काही झाला नाही. आणि इस्पेशली ज्या पद्धतीनं इवन ड्युरिंग प्रोसिजर ट्रान्सप्लांट करताना प्रोसिजरमध्ये योग्य वेळेत ते जे सगळ्या गोष्टी करायच्या असतात ते अगदी स्मूथली केल्या गेल्या. बरोबर. आणि ह्या सर्जरीचं वैशिष्ट्य जर आपण तुमचा आधीचा फोटो बघितला तर त्यावेळेला वाटणारं तुमचं वय आणि आत्ताचं वय ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. ॲटलिस्ट 10 to 15 years यू कॅन से रिड्यूस झालेलं आहे. असं आहे म्हणजे कॉस्मेटिक सर्जरीमध्ये ही एकमेव सर्जरी अशी की ज्याच्यामध्ये तुम्हाला 100% रिझल्ट मिळतो आणि 100% तुमचं वय कमी होऊ शकतं. 100% ट्रान्सफॉर्मेशन घरातल्यानंतर म्हणजे पटतच नाहीत काही गोष्टी आणि इन्क्लुडिंग माय फ्रेंड सर्कल असो. बरोबर. दे यूज टू आस्क मी पण त्यांना अजूनही मी रिव्हील केलेलं नाही पण आता रिव्हील होईलच. एक्झॅक्टली. येस येस. गुड. लेट मी टेल यू नोबडी वॉज एबल टू पिक की हे इट इज अ कॉस्मेटिक ऑर इट इज अ ट्रान्सप्लांट झालेलं आहे कोणालाही. अजूनपर्यंत नोबडी हॅज आस्क डॅम सिंगल क्वेश्चन. मला एवढंच सांगायचं होतं की कुठलीही ह्या वयामध्ये होऊ शकतं का किंवा होऊ शकत नाही याची शंका न बाळगता की तुम्ही निर्मिती क्लिनिकमध्ये डोळे झाकून येऊ शकता. बरोबर. म्हणजे आय कॅन टेल यू इट इज वन ऑफ द बेस्ट क्लिनिक आणि यू विल गेट बेस्ट रिझल्ट्स. दॅट इज फॉर शुअर. येस. थँक्यू व्हेरी मच. तर आता तुम्ही निर्मितीमधला चांगला रिझल्ट बघितलेला आहेतच, तर तुमच्या मित्रांपैकी किंवा तुमच्या नातेवाईकांपैकी कोणाला टक्कलपणाचा त्रास आहे किंवा तुम्हाला जर काही शंका असतील तर आमचा ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही काही क्वेश्चन विचारू शकता कॉमेंट बॉक्समध्ये किंवा आमचा हा व्हिडिओ तुम्ही शेअर पण करू शकता, लाईक पण करू शकता. थँक्यू.